तर विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास मध्ये मी पेटे विठ्ठल दत्रे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण इयत्ता दुसरी तीन खेळू करू शकू या विषयातील सोपे आकार म्हणजे जे काय आपण भौमितिक आकार पाहिलेले होते त्यानुसार विविध वस्तूचा आकार कसा असतो, त्यांचा वापर करून वस्तूचा आकार कसा बनतो किंवा विविध वस्तू चे सोपे आकार त्यामध्ये कोणकोणते भौमितिक आकार दडलेले ते आपण आज इथे पाहणार। आपण आपल्या परिसरामध्ये पाहत असतो विविध वस्तूंना विशिष्ट आकार, उदाहरण मोटरसायकल असेल त्याचा एक विशिष्ट आकार आहे, एसटी असेल, ट्रक असेल किंवा कार असेल, प्रत्येकाचा एक विशिष्ट आकार आहे आणि तो आकार आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ही कार आहे, ही बस आहे, ही ट्रक हा ट्रक आहे। त्याचबरोबर विविध वस्तूमध्ये हे वाहन सोडून इतर बॉल असेल, बॅट असेल, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये किंवा एखादी झाड असेल, झाडामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार आहेत आणि मग यामध्ये गोल, त्रिकोण, चौकोन हे आकार कसे दडले आहेत हे आपण आज इथे पाहणार आहोत। जसे की गोल आकारामध्ये त्रिकोण आणि चौकोन, तर गोल, त्रिकोण, चौकोन यामध्ये यावर आधारित गोल, त्रिकोण, चौकोन यावर आधारित कोणकोणते आकार दडलेले बघा। आता आंबा, हा आंबा म्हणजे आंब्याचा आकार गोल मध्ये येतो। त्याचबरोबर लाईटचा बल्ब, जसं की हे बल्ब असतो, हे जे काही बल्ब असते हा बल्ब, बल्ब हा गोल असतो, गोलाकार असतो बल्बाचा आकार, है ना। म्हणजे अशी विविध वस्तू आपण बाजारात पाहत असतो त्यात मग आंबा असेल, बल्ब असेल किंवा सूर्य असेल, लक्षात हा सूर्य समजा, सूर्याचा आकार एकदम गोलाकार असतो, है ना। त्याचबरोबर चेंडू असेल, हा चेंडू जे त्याचा आकार गोलाकार असतो, म्हणजे आपल्या परिसरामध्ये अनेक असे गोलाकार आकाराचे किंवा गोलाकाराचे गोलाकारामध्ये विविध वस्तू दडलेली आहेत, नाही म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये असे काही आकार दडलेले आहेत त्या गोलाकारामध्ये विविध। याचबरोबर आहे पान, झाडाचं पान सुद्धा गोलाकार, काही काही पान गोलाकार असतात आणि मग याबरोबरच त्रिकोण। आता हे गोल, गोल मध्ये आपण इत्यादी वस्तू पाहू शकतो, त्यानंतर आहे त्रिकोण आणि चौकोन। आपल्याला गोल, त्रिकोण आणि चौकोन या तीनही आकारामध्ये कोणकोणत्या वस्तू दडलेल्या असतात किंवा तीन आकारामध्ये इतर कोणत्या कोणत्या वस्तू असतात हे आपल्याला इथे पाहिजे होतं। त्या त्रिकोणी मध्ये आपल्याला काय वाढदिवसाला गेलो, आपण वाढदिवसाला गेल्यानंतर जी काही बर्थडेची टोपी असते, लक्षात येते ही बर्थडेची टोपी समजा ही त्रिकोणी आकाराची असते। त्यानंतर आईस्क्रीमचा कोण, लक्षात येते आईस्क्रीमचा कोण हा पण त्रिकोणी असतो। त्यानंतर ख्रिसमस ट्री है कि नाही, ख्रिसमस ट्री या पण त्रिकोणी असतात। म्हणजे आपण गोल, त्रिकोण आणि चौकोन या आकाराचा वापर करून आपण विविध चित्र पण काढू शकतो, है ना। चित्रकलेमध्ये या आकारांचा वापर आपल्याला बहुतांश ठिकाणी होतो, कुल्फी असेल, है कि नाही, कुल्फी ही पण त्रिकोणी असते आणि त्यानंतर चौकोनी, म्हणजे त्रिकोणाकृती छत्री असेल, कुल्फी असेल, त्यानंतर झाडाचं पान असेल, ते सगळं त्रिकोणामध्ये बोलले जाते।
त्यानंतर याशिवाय आपल्याला चौकोनी किंवा चौकोन हा हे आकार वापरून आपण कोणकोणती वस्तू बनवू शकतो किंवा आकार काढू शकतो. समजा आता म्हणल्याप्रमाणे ट्रक है कि नाही, इथे आपण गोलचा पण वापर केला आहे आणि स्क्वेअर चौकोनचा पण वापर आपण इथे केलेला आहे. त्याचबरोबर आहे आपल्या टीव्ही किंवा संगणक कंप्यूटर याचा पण वापर आपल्याला चौकोनामध्ये केलेला दिसतोय. लक्षात येते म्हणजे आपण चित्र काढण्यासाठी आपण सरळ सरळ चौकोनाचा वापर करून चौकोन या आकाराचा वापर करून आपण संगणकाचा चित्र काढू शकतो किंवा ट्रकचा वगैरे चित्र काढू शकतो. पतंग असेल त्याचबरोबर रुमाल असेल पुस्तक असेल या सर्वांचा वापर आपण ह्याच्यासाठी करू शकतो. मग रुमाल असेल विविध अशी डिझाईन काढून एखादी रुमाल काढू शकतो. त्यानंतर घर असेल काही नाही घराचा वगैरे घरामध्ये विविध त्रिकोण आणि चौकोन यांचा वापर करून आपण घर वगैरे असे चित्र काढू शकतो. लक्षात आलं. याशिवाय आता परिचित वस्तूचे सोपे आकार. सोपे आकारामध्ये परिचित वस्तूमध्ये सोपे आकार बघा आता याच्यामध्ये कोणते, जसे की चहाचा ग्लास आहे किंवा चहाचा कप आहे याचा वापर अशा प्रकारे आपण सरळ चित्र काढू शकतो. तर या ठिकाणी काय वापरला आपण इथे गोलाकार लंब गोलाकार इथे वापर केला. त्यानंतर अर्धा वर्तुळ आणि वर्तुळ यांचा वापर करून आपण इथे चहाचा कप काढला. त्याचबरोबर एखादी मेणबत्ती असेल ते आपण सहज रित्या बघत असतो आणि मग ही मेणबत्ती असेल मेणबत्तीचा आकार म्हणजे इथे चौकोनाचा आकार चौकोन आकार वापरून आपण इथे मेणबत्ती काढलो है म्हणजे अशा प्रकारे विविध आकार आपण सोपे आकार किंवा घर असेल घरासाठी लागणार आहे त्रिकोण चौकोन यांचा वापर करून आपण ही घर काढू शकतो. म्हणजे असे विविध आकार वापरून आपण चित्रकलेमध्ये हे सोपे आकार मग त्यामध्ये गोल त्रिकोण चौकोन यांचा वापर करून आपण घर काढू शकतो. जहाज असेल नाव कार म्हणजे या ठिकाणी अर्ध गोल म्हणा अर्ध गोल गोल त्रिकोण चौकोन अर्ध वर्तुळ वर्तुळ या सर्वांचा वापर करून आपण विविध आकार काढू शकतो. लक्षात आलं. याचबरोबर निसर्गातील घटकातील विविध आकार म्हणजे कोणते, सगळं ढग अर्ध गोलाचा ढग काढू शकतो. त्याचबरोबर झाड काढायचे आपल्याला झाड काढण्यासाठी आपण अर्ध गोलाचा वापर करून हे अशा प्रकारे झाड काढू शकतो. त्यानंतर विविध पक्षी असतील पान असतील फुल असतील यांचा वापर करून अशी पानं काढू शकतो. म्हणजे वेगवेगळे वस्तूंचा वापर किंवा वेगवेगळ्या घटकांचा आकार काढायचे आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या आकारासाठी आपल्याला गोल त्रिकोण आणि चौकोन यांचा वापर आपल्याला वेळोवेळी करावा लागतो. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे चित्रकलेमध्ये आपल्याला या आकारांचं खूप महत्व आहे. या अगोदर आपण रेषेची गंमत बघितली गंमत रेषेची या उपघटकामध्ये आपण अर्धगोलाकार त्रिकोणाकार लंब गोलाकार किंवा नागमोडी रेषा लयदार रेषा अर्धगोलाकार रेषा यांचा आपण वापर पाहिलेला होता आणि मग त्या रेषा आणि या आकार यांचा वापर करून आपण चित्रकलेमध्ये सहजरित्या आपण विविध वस्तूंची विविध घटकांचे चित्र आपण सहजरित्या करू शकतो. लक्षात आलं. तर अशा प्रकारे आज आपण इथे सोप्या आकार या घटकामध्ये आपण गोल त्रिकोण आणि चौकोन या आकारापासून चित्रकलेमध्ये कसा उपयोग होतो या आकारांपासून विविध चित्र कशा प्रकारे काढता येतात हे आपण इथे आज पाहिलेलं आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील आकार पाहणार आहोत. तोपर्यंत